हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तारकामध्ये। आज आपण बघणार आहोत बीटरूटची कोशिंबीर। ही पौष्टिक आणि तितकीच स्वादिष्ट रेसिपी आहे। लहान मुलांना बीट खायला आवडत नाही, तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण खायला घातलं पाहिजे, त्यासाठी ही नवीन रेसिपी आहे। बीटरूट कोशिंबीरसाठी तुम्ही बीट घेतले, अर्धं बीट आहे, किसून घेतलेलं आहे, कच्चं बीट आहे हे, कोथिंबीर घेतली 2 चमचे, दही घेतले 1 वाटी। दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटेल। अर्धा कांदा घेतला बारीक चिरून, साखर आणि मीठ घेतले अर्धा अर्धा चमचा, भाजलेले जिरे पावडर घेतलेली आहे, याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटेल। तरी मी दोन्ही ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। 2 हिरवी मिरचीचे छोटे काप करून घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले आपल्याला जे आपलं दही आहे त्याला छान फेटून घ्यायचं आहे। छान 2 मिनटं आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं दही आता छान फेटलेलं आहे, त्यामध्ये मी पाणी बिलकुल नाही घातलेलं। त्यात आता बीट घालायचं आहे आपल्याला। आपले जे सगळे साहित्य आहेत ते घालायचे आहेत आता यामध्ये, एक एक करून बीट घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी। हे बघा, लगेच बीटचा कलर चेंज, दह्याचा कलर चेंज होतो आहे बीटमुळे। कांदा घालायचा आहे यामध्ये, साखर आणि मीठ घातले मी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरे पण, म्हणजे काकडी टोमॅटो पण घालू शकता। भाजलेले जिरे पावडर घेतले, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। कोथिंबीर घालते आहे मी आणि हिरवी मिरची घालते आहे। लाल मिरचीचा पण वापर करू शकता, पण हिरवी मिरची छान लागते दाताखाली आली की। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली कोशिंबीर तयार आहे। जास्त काहीच करायचं नाही, तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, पण आहे अशी जितकी स्वादिष्ट लागते की तडक्याची गरजच नाही आहे। तर बघा, कलर पा किती छान आलेला आहे, मुलांना कलरफुल दिसतं छान। ही बघा, आपली बीटची कोशिंबीर तयार आहे। तुम्ही जरूर करून बघा, मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा। आणि जर तुम्हाला आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे।